नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आपण आज दोन प्रश्न आहे जे पाहणार आहोत। या दोन प्रश्नापासून आपले 8 प्रश्न तयार होऊ शकतात। कधी कधी ते एकच प्रश्नासाठी विचारले जाऊ शकतं किंवा कधी कधी ते स्पेसिफिक सुद्धा विचारले जातात। पहा, इथं आपल्याला म्हटलेलं आहे की आय एस आय नुसार इथं दिलेलं आपल्याला आरेखन फलकाचे वर्गीकरण व आकार यांच्या जोड्या लावा। तर मित्रांनो, B0 नावाचं एक फलक आहे, त्याचं आपल्याला जोडी सांगायची की त्याचं माप किती, आकार किती असतो, की B0चा आकार किती असतो। तर मित्रांनो, याचं B0चा जो आकार असतो तो असतो आपला, दोन नंबरचं उत्तर आहे, 1250 × 900 mm। कधी कधी स्पेसिफिक विचारतील की B0 फलकाचा आकार किती आहे, असा प्रश्न पडू शकतो। त्याच्यानंतर पहा B1 चा आकार किती आहे। तर मित्रांनो, B1चा आकार आहे आपला 900 × 600 mm। 900 × 600 mm लक्षात ठेवा की B1चा फलकाचा जो आकार असतो तो 900 × 600 mm असा असतो। त्याच्यानंतर पहा की आपल्याला विचारलेलं आहे B2चा आकार जो असतो तो आहे मित्रांनो आपला, B2चा आकार आहे आपला 1 नंबरचा, 600 × 500 mm। त्यानंतर B3चा जो राहिलेला आकार आहे आपला तो लक्षात ठेवा मित्रांनो, 500 × 350 mm। लक्षात ठेवा, प्रश्न पडू शकतात, हे प्रश्न पडलेले पण आहे एक दोन प्रश्नांमध्ये। याच्यातला एखादा प्रश्न पडू शकतो एक दोन मार्कासाठी। कधी कधी 8 प्रश्नसुद्धा तयार होऊ शकतात, किंवा कधी कधी फक्त जोड्या लावा म्हणून एकच प्रश्न देतील तो एकच एक ते दोन मार्कासाठी आपला प्रश्न राहू शकतो। त्यानंतरचं पहा, आय एस आयनुसार जे आपले ड्रॉइंग पेपरचे मापं यांच्या जोड्या लावा। आयएसआयनुसार ड्रॉइंग पेपरचे नावं यांच्या जोड्या लावा असं म्हटलेलं आहे आपल्याला। आता पहा, A0, A2 असं आपल्याला दिलेलं आहे। A0, A2, A3, A5। तर मित्रांनो, A0 जो असतो त्याचं जे mm-मधलं जे पेपरचं माप आहे ते आहे आपलं 4 नंबरचं। A0चं उत्तर आहे आपलं 4, म्हणजे 841 × 1189 mm। कधी कधी स्पेसिफिक विचारतील की A0 या ड्रॉइंग पेपरचं माप किती असतं, असा प्रश्न पडू शकतो। त्यानंतरचा प्रश्न आहे आपला A2चं माप किती असतं। A2चं माप मित्रांनो असतं 297 × 420 mm। 297 × 420 mm। त्यानंतरचं मित्रांनो उत्तर आहे आपलं A3 या ड्रॉइंग पेपरचं माप किती असतं, तर मित्रांनो A3 या ड्रॉइंग पेपरचं माप असतं आपलं 403 नंबरचं उत्तर आहे आपलं 420 × 594। त्यानंतर A5 या ड्रॉइंग पेपरचं माप किती असतं, तर मित्रांनो A5 या ड्रॉइंग पेपरचं माप असतं मित्रांनो आपल्याला 1 नंबरचं 148 × 210 mm। 148 × 210 mm। आणि अशा पद्धतीनं आपलं एक असा प्रश्न पडू शकतो आपल्याला की ड्रॉइंग शीट A0चं म्हणजे ट्रिमेड A0चं माप किती असतं, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्येच उत्तर द्या मित्रांनो। धन्यवाद। व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, पूर्ण व्हिडिओ बघा।